आपण सेकंड चैप्टर स्टडी करतो कुठला पीरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट पहिल्या कोणत्या पण कुठला स्टडी केला आहे डोगरेन ट्रेस डोगरेनचे लिमिटेशन काय होतं की डोगरेनने जे एलिमेंटचे ग्रुप केले ते ग्रुप कितीसाठी लिमिटेड एलिमेंट साठी पॉसिबल होते नंतर जे एलिमेंट एक्झिस्ट झाले त्याच्याबद्दल कोण बोलला नाही डोगरेन बोलले की त्यांनी त्याचं लिमिटेशन आहे आता आपल्याला काय करायचं आहे न्यूलँडने म्हणजे डोगरेन नंतर कोणाची एंट्री झाली आता न्यूलँडची झाली याच्यावरती काहीतरी विश्वास ठेवला सगळ्यांनी की बाबा न्यूलँड पण काहीतरी करून जाईल म्हणजे डोगरेनने केलं नाही न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह आता न्यूलँडने काय केलं बघा न्यूलँड नावाचा जो सायंटिस्ट आहे तो म्युझिक मध्ये इंटरेस्टेड होता कशामध्ये होता म्युझिक मध्ये इंटरेस्ट होता बघा त्याने काय केलं माणसाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट त्या गोष्टी तो त्याच्या कन्सेप्ट मध्ये कुठेतरी लाईफ मध्ये घेऊन जातो न्यूलँडने काय केलं न्यूलँडने एक लॉ सांगितलाय त्याला नाव दिलं त्याने न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह ऑक्टेव्ह म्हणजे काय ते आपण क्लियर करा न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह न्यूलँडने एक रूल दिलाय तुमच्या एलिमेंटचं अरेंजमेंट करण्यासाठी न्यूलँडने काहीतरी रूल सांगितलं त्याचा आपण स्टडी करतो किंवा लॉ सांगितलाय न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह ऑक्टेव्ह म्हणजे सिंपल लक्षात ठेवा ऑक्टेव्ह इज नथिंग बट एट ऑक्टेव्ह म्हणजे काय एट आता काय करायचंय तुमच्या न्यूलँडने काय केलं एट एलिमेंट्स अरेंज केले डोगऱ्यांनी किती केले किती न्यूलँड किती करतोय एट करतो पण अरेंज कशी केली बघा न्यूलँडने एटच एलिमेंट का सिलेक्ट केले न्यूलँडने एटच एलिमेंट का सिलेक्ट केले आता तुमच्या डोगऱ्यांनी तीन केले न्यूलँडला पण तीन करून काहीतरी सांगता येत होतं नाही की जे तुमचा डोगऱ्यांनी सांगितलं नाही पण न्यूलँडने जे तीन तीन न्यूलँडने काय केलंय एट एलिमेंटचे ग्रुप केले सेम ऍटॉमिक मास बद्दलच तो पण बोललाय न्यूलँड पण एलिमेंटच्या कोणाच्या बाबतीमध्ये बोलला ऍटॉमिक मासच्या बाबतीमध्येच बोललाय कोणाच्या बाबतीत डिस्कस करतोय तो ऍटॉमिक मासच्या बाबतीमध्ये डिस्कस करतोय ऑब्झर्व काय होतोय बघा न्यूलँडने एट एलिमेंट न्यूलँडने एट एलिमेंटचा ग्रुप काय केला ते मी तुम्हाला अजून सांगतो की न्यूलँड हा म्युझिक मध्ये इंटरेस्टेड होता म्युझिकचे ते सारे गमक बदलीचा सगळ्यांना माहित असेल सारे गमक बदलीचा तो सिक्वेन्स घेऊन तुमच्या न्यूलँडने काय केलं एट एलिमेंट्सला अरेंज केलं कुणाला अरेंज केलं एट एलिमेंट मी तुम्हाला काय सांगतो बघा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन एट अँड अगेन वन आता हे एट एलिमेंट्स आहेत डोगरेनने तीन घेतले न्यूलँडने एट घेतले आता न्यूलँडला काय ऑब्झर्व झालंय बघा की पहिला एलिमेंट जो तो म्युझिकल सिक्वेन्सनुसार त्याने अरेंज केलाय अरेंज केलाय म्युझिकल सिक्वेन्सनुसार म्युझिकल सिक्वेन्स म्हणजे म्युझिक तुमचं स्टार्ट कुठं होतं जसं म्युझिकचा क्लास लावला तसं सुरुवातीला काय शिकवलं जातं सारे गम प ध नि सा हा सिक्वेन्स त्याने घेतला की एकच एलिमेंट त्याने सिलेक्ट केले आणि ह्या एट एलिमेंट मध्ये त्याला ऑब्झर्व काय झालं बघा की दिस वन इज द फर्स्ट एलिमेंट आणि हा एट एलिमेंट फर्स्ट आणि एट एलिमेंटच्या प्रॉपर्टीज त्याला सेम दिसते कोणाच्या फर्स्ट अँड एट एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सेम दिसल्या आता मी दोन मुलांना विचारलं दोन मुले तू चालले की दोघांना प्रश्न विचारला तो कुठल्या क्लास मधला आहे एकाने सांगितलं मी पाचवीच्या क्लास मधला आहे दुसऱ्याने पण सांगितलं मी पाचवीच्या क्लास मधला आहे दोघांना मी कुठं पाठवायचं पाचवीच्या क्लास मध्ये का सहावीच्या क्लास मध्ये डेफिनेटली पाचवीच्या क्लास मध्ये तसं पहिल्या आणि एट एलिमेंटच्या त्याला काय दिसल्या प्रॉपर्टीज सेम दिसते आणि त्याला त्याने नाव काय दिलं न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह चला ऑब्झर्व काय झालं बघा स्टेटमेंट मी तुम्हाला सांगतो न्यूलँडने काय केलं न्यूलँड अरेंज द एट नंबर ऑफ एलिमेंट्स इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऍटॉमिक मास इट इज मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड कुठल्या ऑर्डर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऍटॉमिक मास लक्षात ठेवा पुढे ऍटॉमिक मासच्या नंतर एक नवीन शब्द येणार आहे इन्क्रीजिंग ऑर्डर कोणाची घेतली आहे ऍटॉमिक मासची घेतली तर ऑब्झर्व काय झालं द प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट एलिमेंट अँड द प्रॉपर्टीज ऑफ एट एलिमेंट दीज प्रॉपर्टीज आर एक्झॅक्टली सेम मग हे दोघं जर एका क्लासमध्ये बसायला काहीही हरकत नाही असं कोण बोलला न्यूलँड असं कोणी सांगितलं न्यूलँडने सांगितलं हे झालं मराठीमध्ये स्टेटमेंट काय सांगायचंय न्यूलँड अरेंज द न्यूलँड लॉ मध्ये काय सांगायचंय न्यूलँड अरेंज द एट नंबर ऑफ एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऍटॉमिक मास ही ऑब्झर्व दॅट त्याला काय ऑब्झर्व झालं बघा द प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट एलिमेंट्स आर एक्झॅक्टली इक्वल ऑर सेम द प्रॉपर्टीज ऑफ एट इथं तुमचा कोण संपला न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह पण हा न्यूलँड कुठपर्यंत बोललाय त्याचे पण लिमिटेशन आहेत पाहिजे तर तुम्ही एक्झाम्पल घ्या लिथियम पासून सोडियम पर्यंत जर गेला तुम्ही लिथियम पासून सोडियम पर्यंत गेला तर हा लिथियम नंतर कोण येतोय लिथियम नंतर येतो बेरिलियम बोरॉन कार्बन कार्बन अँड नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरिन अँड दिस वन इज द नियॉन कारण त्यावेळेस तो नियॉन वगैरे नव्हता आता जर सिक्वेन्स मध्ये तुम्ही स्टडी केला तर बघा नंबर ऑफ एलिमेंट्स किती काउंट होतात 1 2 3 4 5 6 7 8 अँड दिस वन इज द
न्यूलैंड लॉ ऑफ ऑक्टेव चे एग्जांपल बघा, हायड्रोजन लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन आणि क्लोरीन। आता बऱ्याच मुलांना वाटतं हे सगळं कुठून गोळा करणार, तुम्हाला जे एलिमेंट्स बघायला पाहिजे त्यांचे नाव बघायला पाहिजे, 31 पर्यंत लक्षात ठेवा, 31 नंबर एलिमेंटचे नाव त्यांचा अटॉमिक नंबर लक्षात ठेवा। हायड्रोजन लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन आणि क्लोरीन, बाकी किती नंबर ऑफ एलिमेंट्स 1 2 3 4 5 6 7 8 काय उत्तर पाहिजे तुमच्या न्यूलँडने सांगितल्यानुसार काय आंसर पाहिजे, फर्स्ट एलिमेंट अँड एट एलिमेंट यांच्या प्रॉपर्टीज कशा असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे। असं असेल तर तू न्यूलँड लॉ ऑफ लक्षात आलं का, त्यांनी जे एलिमेंटचे ग्रुप केले ते पॉसिबल कुणा कुठपर्यंत होते बघा, ते पॉसिबल कुठपर्यंत आहे ओनली अप टू कॅल्शियम, हा त्याचा प्रॉफिट, हा न्यूलँडचा काय प्रॉफिट। थँक्यू।